हेलो फ्रेंड्स, आज अपन हा वीडियो मध्ये नेक पेन, बैक पेन आणि स्पाइनल कॉर्ड शी रिलेटेड काही स्ट्रेचेस आणि आसन्स पाहणार आहोत। आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येक जणाला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। आणि तसंच आता सध्या तर काय, आपण सर्वजण ऑनलाइन लर्निंगचा एक भाग बनलेलो आहोत, त्यामुळे या दरम्यानच या सर्व त्रासापासून दूर राहण्यासाठी किंवा यातून आराम मिळण्यासाठी काही आसन आपण पाहूया। मानेसाठीचे व्यायाम। श्वास आतमध्ये घेत घेत मान समोर झुकवून हनुवती छातीला लावावी। पुन्हा श्वास सोडत सोडत मान पूर्व पदावर आणावी। परत एकदा श्वास घेत घेत मान मागे झुकवावी आणि पुन्हा एकदा श्वास सोडत मान पूर्व पदावर आणावी। ही क्रिया 3 ते 5 वेळेस करावी, यामुळे मानेच्या व खांद्यांच्या स्नायूंना व्यायाम होतो। आपल्या उजव्या हाताने आपला डावा कान पकडावा व श्वास घेत घेत आपल्या हाताने आपली मान ही उजव्या बाजूस कलवावी। पुढे श्वास सोडत सोडत आपली मान ही पूर्वपदावर आणावी। त्यानंतर डाव्या हाताने आपला उजवा कान पकडावा व श्वास घेत घेत आपल्या हाताने आपली मान ही डाव्या बाजूस झुकवावी आणि पुन्हा पूर्वस्थितीत आणावी। ही क्रिया 3 ते 4 वेळेस करावी। ऊर्ध्वमुख श्वानासन। यामध्ये सर्वप्रथम पोटावर झोपावे, दोन्ही हात हे शरीरालगत असावे, नंतर हात जमिनीवर ठेवून धड वर उचलावे व श्वास घेत धड व मान मागे वळवावी व पुन्हा श्वास सोडत ती पूर्वपदावर आणावी। हे 5 ते 7 वेळेस करावे। धनुरासन। या आसनामध्ये सर्वप्रथम पोटावर झोपावे, दोन्ही हात हे शरीरालगत ठेवावे, दोनही पाय हे नंतर गुडघ्यातून वाकवून वर उचलावे, दोन्ही हात हे मागे घेऊन त्या हातांनी दोनही पाय धरावे, श्वास घेत पाय व छाती वर उचलावी व काही सेकंदानंतर श्वास सोडत पूर्वावस्थेत परत यावे। हे आसन 4 ते 5 वेळेस करावे। उष्ट्रासन। या आसनामध्ये सर्वप्रथम वज्रासन अवस्थेत बसावे, गुडघे आणि पाय हे एकमेकांपासून लांब असावे, गुडघ्यांवरती उभे राहावे, त्यानंतर कमरेतून पाठीमागे वाकत श्वास घेत दोनही हातांनी दोन्ही पायांच्या टाचा पकडाव्या व काही क्षणानंतर श्वास सोडत घोटे सोडत पूर्वावस्थेत परत यावे। हे आसन 4 ते 5 वेळेस करावे। अर्ध मच्छिंद्रासन। या आसनामध्ये सर्वप्रथम दोनही पाय पुढे घेऊन बसावे, त्यानंतर डावा पाय हा उजव्या पायाच्या वरून उचलून डाव्या बाजूस ठेवावा व उजवा पाय हा डाव्या पायाखालून डावीकडे घ्यावा, त्यानंतर उजवा हात हा डाव्या पायाच्या मागून डाव्या पायाच्या पंजाला लावावा व डावा हात पाठीमागे ठेवून मान मागे वळवावी। हे आसन 3 ते 4 वेळेस करावे।